ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वपूर्ण निर्देश जे आहेत ते निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेले आहेत की यापूर्वी ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये ओबीसीचं आरक्षण असणार नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हणते आहे आणि त्यामुळे कालपर्यंत स्वतःची पाठ फुकटून घेणारे हे चार राजकीय पक्ष जे आहेत की जे दावा करत होते की आम्ही ओबीसीचं आरक्षण मिळवून दिलेलं आहे हे चारही राजकीय पक्ष ओबीसीच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत आणि त्यामुळे या पापाचे धनी हे सेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे हे ओबीसींनी समजून घेतलं पाहिजे.